पुढची बातमी एसटी संदर्भातली. एसटी बसला अपघातून 27 जणांचा बळी गेल्याची घटना नुकतीच माळशेज घाटात घडली. या अपघाताचं नेमकं कारण चौकशीतून समोर येईलच. मात्र एसटीच्या बसेसची दुरवस्था हेच आता अशा अपघातांमागचं प्रमुख कारण असल्याचा दावा एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. इतकंच नाही तर एसटीच्या ताफ्यातल्या बहुतेक बसेसची अवस्था ही आरटीओच्या सुरक्षाविषयक नियमांची पूर्तता करू शकणारी नसल्याचं दिसून येतंय. त्यामुळे या बसेस रस्त्यावर धावतातच कशा असा प्रश्न उभा राहतो. घासून घासून गोटा झालेले टायर्स, ड्रायव्हरच्या सीटला दगडाचा टेकू, ऍक्सिलेटरला दोरीचा जोड, डाव्या काचेवरचा वायपर गायब, हा आरसा, या प्रवाशांच्या सीट्स, फाटलेला पत्रा, तुम्हीच सांगा या बसमध्ये काय धड आहे. सगळं सोडा, बसचा सगळ्यात महत्वाचा पार्ट असलेले ब्रेक्स देखील बऱ्याचदा ठीक नसतात. पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये मेंटेनन्ससाठी म्हणून नुकत्याच दाखल झालेल्या बसेस, त्यांचीही दैनावस्था. अशा बस रस्त्यावर चालवाव्या लागत असतील तर बसचे चालक वैतागणार नाहीत तर काय. सुरक्षित आरसा बी नसतो, साईड मिरर बघायला जो असतो ते सुरक्षित आरसा नसतो आणि वळणावर येणारी गाड्या दिसत नाहीत. अशा कंडिशनच्या यांच्या बॉड्या, त्यांना वारंवार पत्रांनी कळवलं तरी हे काही कामं करत नाहीत आणि हे उलट आमच्यावरच राशीन घेऊन चढतात. हा बघा गाड्या, 99% गाड्या लहान नाहीत, व्यवस्थित आरसे नाहीत, व्यवस्थित वायपर नाहीत, व्यवस्थित दिसत नाही, 6-6 महिने गाड्या धुवत नाही, एवढ्या घाण गाड्यात आत्ता गाडी बघा तुम्ही, इतकी कंडिशन बॅड आहे, ब्रेक व्यवस्थित नाही, याचे टायर व्यवस्थित नाहीत. हा पुढं नायलॉन टायर बसवायला पाहिजे, हे पुढं रेडेल टायर बसवतात, यांना किती वेळा रिपोर्ट मारला तरी करत नाहीत. आता समोर गोटे टायर आहेत, बघा तुम्हाला बघायला मिळतील. आता त्याची कंडिशन तर अशी आहे, ते रॉड त्यांनी वेल्डिंग केलाय, ते चुकीचा केलाय, ते रॉड तिथं कट झालाय क्रॅक होऊन, आणि ती मी रस्सी बांधून उन्हा ताना तिथं त्या खंडाळा घाटात थांबलो, सगळे प्रवासी वाटवले, सगळे पॅसेंजर पाठवून दिले आणि म्हणलं आपण एक्स्ट्रा बी कसं बी जाऊ शकतो. परत लोणाळ्यात आलो, तिथं मेकॅनिकला लावलं, ती रस्सी बांधली आणि इथवर गाडी मी कशी तरी आणली, त्याच्या चटके वाजतात गरम गरम, तशी मी गाडी इथं आणली, हाताने ऍक्सिलरेटर दाबून हाताने ऍक्सिलरेटर दाबून. कुठलीही बस चालवण्यासाठी ताब्यात देण्याआधी त्या बसमध्ये तब्बल 22 गोष्टींची पूर्तता आवश्यक असते. त्याप्रमाणे आरटीओच्या सुरक्षाविषयक बाबींची पूर्तता केल्याशिवाय बस रस्त्यावर धावण्यास परवानगी देता येत नाही. आज घडीला एसटीच्या ताफ्यातल्या 90% जास्त बसेस रस्त्यावर चालवण्यासाठी फिट नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण परिवहन कामगार सेनेनं केलाय. आपल्याशी अत्यंत जबाबदारीने बोलतोय, मला माहिती आहे मी कुठल्या चॅनलशी बोलतोय. जर आरटीए किंवा आरटीओ चे नियम जर वापरले, जे आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवले मगाशी या माध्यमातून, तर ह्या महाराष्ट्रातील एकही 17,000 एसट्यांपैकी 1-5-10 एसट्या जर सोडल्यात तर एकही एसटी डेपोच्या बाहेर येऊ शकणार नाही. आम्हाला माहिती आहे एसटीत काय प्रकार चालतात, तुम्ही मध्ये तो सगळा एपिसोड केला होता टायरचा. ही संपूर्ण महामंडळ हे भ्रष्टाचाराने पोखरलं गेलंय, ते एसटीच्या कर्मचाऱ्यांना गुलाम समजतात, कारण त्यांच्या बाजूनी आवाज उठवणारा आजपर्यंत कोणी नव्हतं. एसटी प्रशासन मात्र त्यांच्या बस फिट असल्याचा दावा करतायत. कुठलीही बस ही चालवण्यासाठी सुरक्षित आहे किंवा नाही हे तपासून पाहिल्यानंतरच ती बस ताब्यात घेण्याची जबाबदारी संबंधित ड्रायव्हरची असल्याचं अधिकारी सांगतात. ओके, म्हणजे इन द सेन्स सेफ्टी पॉईंट मध्ये आमचा ओके असायलाच पाहिजे ना, असतो नसेल तर दोघांची जिम्मेदारी. डायरेक्ट शेवटचा युजर कोण आहे? ड्रायव्हर आणि मेकॅनिक. मेंटेनन्स करणारा हेड मेकॅनिक ते हाताखालचा कर्मचारी, सगळे आमची एकच वेगवेगळी कॅटेगरी. तू चालक म्हणून काम करायचं, वाहन परिस्थिती म्हणून काम करायचं, तू इंजिनवर काम करायचं, तू टायरवर काम करायचं, तुझ्यावरचा एक वर्कशॉपला बॉस वेगळा असेल आणि डेपोची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी असेल. हे आमचं सगळं लाईन आउट फार इयर्स टुगेदरच आहे. एसटी कामगारांच्या समस्या असंख्य आहेत. त्यांची विश्रांतीगृह बघितली तर अंगावर अक्षरशः काटा येतो. एका बाजूला बसेसची दुरावस्था आणि दुसऱ्या बाजूला कामाचा ताण, अशा अवस्थेत एसटीच्या बसेस धावत आहेत. आणि अशा परिस्थितीतही आपण रस्ते सुरक्षा अभियान राबवत आहोत यापेक्षा उपहास तो काय. अरुण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे. एकूणच एसटीच्या फिटनेससाठी काय गोष्टी आवश्यक आहेत त्या पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. स्पार्क प्लग, हेडलॅम्प बीम, बल्ब, रिफ्लेक्टर, सेफ्टी ग्लास, डॅशबोर्ड इक्विपमेंट, विंडशील्ड, वायपर, एक्झॉस्ट एमिशन, ब्रेकिंग सिस्टीम, स्पीडोमीटर, स्टीअरिंग गिअर, हॉर्न, सायलेन्सर. झी 24 तास एक पाऊल पुढे.